राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची दाट शक्यता आहे यातच अतिवृष्टीनं पूरपरिस्थिती निर्माण झालेल्या जिल्ह्यात कोरोनाचं संकट कायम राहणार असल्यानं पूरग्रस्त कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण इथल्या जिल्ह्यातील लॉकडाऊनचे निर्बंध कायम राहतील असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितलं सोमवारी टास्क फोर्सची बैठक झाल्यानंतरच हॉटेल मॉल्स चित्रपटगृह धार्मिक स्थळं सुरू करण्यासंबंधीचा निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं राज्यातील कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी ऑनलाईन संवाद साधला पूरपरिस्थिती निर्माण झालेल्या कोल्हापूर सांगली सातारा सिंधुदुर्ग रायगड यासह अन्य जिल्ह्यात कोरोनाचं संकट वाढण्याचा धोका आहे त्यामुळे या जिल्ह्यातील कोरोनाचे निर्बंध कायम राहतील असं त्यांनी स्पष्ट केलं सोमवारी टास्क फोर्सची बैठक होत आहे त्याचा अहवाल आल्यानंतरच राज्यातील हॉटेल मॉल्स चित्रपटगृह धार्मिक स्थळं सुरू करण्यासंबंधीचा निर्णय होईल या प्रक्रियेला आणखी आठ ते दहा दिवस लागतील असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितलं दुसरीकडे मुंबईकरांना मात्र दिलासा मिळणार आहे दोन्ही डोस घेऊन चौदा दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना प्रमाणपत्राच्या आधारे मुंबईत पंधरा ऑगस्ट पासून लोकल प्रवासाला परवानगी दिली जाणार आहे दरम्यान सोमवारी संध्याकाळी इतर सवलतींची घोषणा होणार असली तरी कोल्हापूर जिल्ह्याला त्यात स्थान असणार नाही हे निश्चित झालंय